त्या मला त्या नरेंद्र मोदींचं वाईट वाटतं. अहो एवढं तुम्ही स्वतःला विश्वगुरु समजता आणि हे गल्लीतलं काट ज्याला मराठी भाषा बोलता येत नाही त्याला तुम्ही मंत्री म्हणून बसवला. संसदेमध्ये महाराष्ट्राची इज्जत गेली. त्या महाराष्ट्रामध्ये संसदेमध्ये आजही महाराष्ट्राचा आवाज आहे. आम्ही पाच जण असलो ते पाच पांडवाप्रमाणे संसदेला पुरे पडतो, दाखवून देतो आपलं अस्तित्व. त्या संसदेमध्ये महाराष्ट्रातला एक मंत्री मी, त्यातल्या त्यात आपला कोकणी अक्करमाशी अवलाद, त्याला एक साधा अविश्वास हा शब्द उच्चारू शकत नाही. आणि म्हणून मी त्याला मागच्या वेळेला एक चॅलेंज दिलं होतं, हिंमत असेल तर देवेंद्र फडणवीस हा शब्द उच्चारून दाखवा. 1 लाख रुपये सेट तुम्ही ती रक्कम घेऊन ठेवा. देवेंद्र फडणवीस नाही म्हणता येत नाही, फडणीस फडणीस. मी एकदा देवेंद्र फडणवीस म्हणलं, काय बॅग तुम्ही जवळ बघा, तुमच्या नावाचा उच्चार न करता येणार ही मंडळी जर तुम्ही घेतलात तर तुमच्या पक्षाची फडफड कशी होणार आहे, ती फडफडत होणार आहे, पडूनच जाणार आहे. आणि म्हणून आपला जो पक्ष आहे ना बाबानो, होय आम्हाला अभिमान आहे आमच्या पक्ष प्रमुखांचा, आम्हाला अभिमान आहे आमच्या पक्ष नेत्यांचा. आजही या कठीण परिस्थितीमध्ये पक्ष वाढवण्यासाठी ज्या पद्धतीने ही मंडळी काम करतात आणि अख्खा महाराष्ट्रातली जनता उद्याच्या 27 ऑगस्टला हिंगोलीला आपल्या पक्षप्रमुखांचा जाहीर मेळावा आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.